शहराच्या सुनियोजित विकासासाठी महापालिकेचे विभाजन करून स्वतंत्र हडपसर महापालिका निर्माण करावी अशी मागणी शिवसेनेच्या पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी पत्रकार परिषदेत केली. राज्य सरकारने नुकताच 28 गावे समाविष्ट करण्याचा अध्यादेश जारी केला आहे. त्यामुळे शहराचे क्षेत्रफळ 550 चौरस किलोमीटर झाले आहे. हे क्षेत्रफळ मुंबई महापालिकेपेक्षा मोठे आहे. त्यामुळे संपूर्ण शहराचा विकास करण्यासाठी मर्यादा येणार आहेत. ठाणे जिल्ह्यात 2 पेक्षा अधिक पालिका आहेत. पुणे जिल्ह्यात पुणे, पिंपरी चिंचवड या 2 पालिका आहेत. सातारा रस्ता, सासवड रस्ता, सोलापूर रस्ता आणि वडगाव शेरी या परिसरासाठी हडपसर महापालिका स्थापन करणे आवश्यक आहे. याबाबत सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी डॉक्टर गोरे यांनी केली. शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर, स्वाती टकले, शहर उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे यावेळी उपस्थित होते. गोरे म्हणाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेच्या उपसूचना फेटाळून लावल्या असल्या तरी सर्वसाधारण सभेत विकास आराखड्यातील चुकीच्या गोष्टींबाबत विरोध करू. संगमवाडी शेती क्षेत्र, टेकड्यांचे निवासीकरण करण्याचा शिवसेनेचा विरोध आहे. कॅनॉलचा TDR कोणाला दिला आहे हे देखील राष्ट्रवादीने जाहीर करावे अशी मागणीही गोरे यांनी केली. अजून असं आहे, एक तर पहिलं म्हणजे विकास आराखडा पुणे शहरासाठी अतिशय आवश्यक आहे. आधीच उशीर झालेला आहे. सर्वसाधारण सभेच्या मध्ये त्याच्यावर तपशीलवार चर्चा होऊ शकणार आहे. परंतु जे सुधार समितीचे सदस्य आहेत त्यांना सुद्धा त्याचं स्वरूप सर्वजणांना माहिती आहे. आणि त्याच्यामध्ये संगमवाडी परिसरामध्ये हरित झोन असावा याबद्दलची आमची उपसूचना आमचं बहुमत नसल्यामुळे फेटाळली गेलेली आहे. संपूर्ण पुण्यातल्या टेकड्या ज्या आहेत त्या हरित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सरकारने तो निर्णय प्रलंबित ठेवला असला तरीसुद्धा कुठल्याही क्षणी सरकारने विश्वासघात करून या टेकड्यांच्या संदर्भातली आरक्षणं उठवण्याच्या संदर्भातली भूमिका घेऊ नये हा आमचा त्यातला महत्त्वाचा आग्रह असणार आहे. आणि सर्वसाधारण सभेच्या मध्ये चर्चा झाल्यानंतरसुद्धा नागरिकांकडून हरकती मागवल्या जाणार आहेत. आणि आमची जी भूमिका आहे त्याच्यामध्ये वाहतुकीचा प्रश्न, आरक्षणं जी समाज उपयोगी असतील ती समाज हितासाठी तेवढ्यापुरतीच बदलणं आवश्यक असेल तिथे ती सुद्धा, अशा प्रकारची आमची भूमिका आहे. आणि कुठेही टेंडर प्रक्रिया TDR देत असताना पारदर्शी पद्धतीने आणि सुस्पष्टपणाने त्याच्या निविदा कोणाला जाणार आहेत याबद्दलचं योग्य त्या पद्धतीनेच निर्णय झाले पाहिजेत याबद्दल आमचा आग्रह आहे. आणि म्हणून आमचे गटनेते अशोक हरणावळ आणि आमचे सुधार समितीचे सदस्य सचिन भगत आणि आम्ही सर्व नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये पण आमची भूमिका जी आहे ती सातत्याने तीच राहणार आहे. खरा प्रश्न यामध्ये पुढे येतो आहे की काही चांगले निर्णय पण याच्यामध्ये आज मला दिसत आहेत. आणि विशेषतः स्वच्छतागृहांसाठी जास्त TDR देणं किंवा वृद्धाश्रम असतील त्यांच्यासाठी जास्त TDR देणं यासारख्या काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत की जे शहराच्या गरजा लक्षात ठेवून घेतले पाहिजेत ते तसेच राहिले पाहिजेत असा आमचा या संदर्भामधला आग्रह असणार आहे. आणि छोटी जी घरं आहेत त्या छोट्या घरांना अधिक सुरक्षितता मिळावी या दृष्टिकोनातून गुंठेवारी जी आहे त्याची मर्यादा 1 गुंठ्यावरून ती 3 गुंठ्यांपर्यंत नेणं आणि छोट्या बांधकामांना अभय मिळणं या दृष्टिकोनातून सुद्धा आमच्या या विकास आराखड्याकडून अपेक्षा आहेत. पालिका हद्दीत 28 गावे समाविष्ट करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाचे स्वागत आहे तरी हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे. युती सरकारचा निर्णय कायम ठेवला असता तर आत्ता या गावांचा सुनियोजित विकास झाला असता. सरकारने समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला असला तरी या गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरवण्यासाठी खास निधी जाहीर करावा अशी मागणी बाबर यांनी केली. की शिवशाहीचं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला 38 गावं आम्ही पुणे महानगरपालिकेमध्ये आमच्या सरकारने घेतली होती. दरम्यानच्या काळात काही ठिकाणी काही गावांनी विरोध केला त्यामुळं 15 गावं पूर्ण आणि 5 गावं शांत वगळली. ती गावं वगळल्यानंतर वारंवार आम्ही विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये आम्ही मागणी करत होतो शिवसेनेच्या माध्यमातून की जी वगळलेली गावं आहे ही पुन्हा पुणे महानगरपालिकेमध्ये घेतलीच पाहिजे अशी आमची प्रामुख्यानं मागणी होती. आणि या सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. खरं तर एक तर काढायला नको होती आणि काढली तर एवढे वर्ष परत लावली त्यांनी. त्यामुळे ह्या गावामध्ये जो विकास झाला पाहिजे होता त्या विकासाच्या ऐवजी मोठ्या मोठ्या टाउनशिप उभ्या झालेल्या आहेत. आज महानगरपालिकेला त्या भागामध्ये रस्ते असतील, पाण्याचा प्रश्न असेल, ड्रेनेज असेल, गार्डन असेल, हॉस्पिटल असेल, खेळायला मैदान असेल, हे महानगरपालिकेला तर जागाच तिथे मला वाटतं राहिली नाही आहे. म्हणून आता महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर आता तरी या सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये निधी या गावांना दिला पाहिजे आणि ह्या गावांचा विकास प्रामुख्यानं पुणे महानगरपालिकेने केला पाहिजे ही आमची मागणी होती.
सरकारने उशिरा का होईना निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो, त्यांचं स्वागतही करतो. पण डीपीला जसा उशीर लावला तसा आता पुन्हा पुणे शहराला तिसरा डीपी मिळतो आहे. तर तिसऱ्या डीपी किमान 1.5 वर्षामध्ये आम्ही पूर्ण करू, महानगरपालिकेला मान्य करून पाठवू, हे जरी सरकारने आम्हाला शब्द दिला तरी आम्हाला वाटतं तो मोठा या ठिकाणी विजय असेल. जी कामं आता बांधकामं या 28 गावांमध्ये झालेली आहेत, खास करून रोड वायडिंगमधली, त्याशी आमचं देणं घेणं नाही आहे. नाल्यामधल्या असतील त्याच्याशी आमचं देणं घेणं नाही. पण रोड वायडिंग सोडून, नाल्यामधले सोडून, जी बाकी इतर बांधकामं आहेत ही या सरकारने आणि महानगरपालिकेने जसे जुन्या याच्यामध्ये गुंठेवारी कायदा लागू केला तसाच या गावांना गुंठेवारी कायदा लागू केला पाहिजे, ही आमची प्रामुख्यानं या ठिकाणी तीसुद्धा मागणी आहे.